किती फुटाचा असा या धामण आहे. किती महिन्याची असेल ही? सहा वर्षाची असेल. हे अजगरचे पिल्लू आहेत आणि हे भाऊ आहेत तर मस्त एकदम हाताळत आहेत आणि असंच प्रेमाने सारखं यांना हाताळलं पाहिजे. हा हाता हा हे लहान आहेत, एक 3 फुटापर्यंत सुद्धा मोठा असतो. ओके, हा किती महिन्याचा असेल? हा नाही, हा 2-1 वर्षाचा असेल. 2 वर्षाचा असेल. साईजच एक 3 फूट मॅक्झिमम. शुभ संध्याकाळ मित्रांनो, आणि संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि पाठीमागे तुम्ही बघताय ना, हे आपले मंडळी आहेत. या भाऊंना आपण सल्यूट करूया, कारण की आहे ना, जसे आपले देशाचे सैनिक आहेत, काम करतायत ना, तसं आपले हे भाऊ आहेत ना, गावामध्ये राहून हे काम करतायत, हे पण एक सैनिकच आहेत, त्यांना आपण एक सल्यूट करूया. कारण की आहे ना, तुम्ही इथे बघताय ना, इथे साप आहेत आणि हे आपले राजापूरचे मंडळी आहेत. काही मंडळी बाहेरून आलेले आहेत आणि हे भारी काम करतात. गावामध्ये जेव्हा साप येतो तेव्हा हे भाऊ पकडतात आणि त्यांना रिलीज करतात. आणि एक मंडळी तुम्हाला सांगतो, तुमच्या गावामध्ये साप आला ना तर नक्कीच ह्यांना कॉन्टॅक्ट करा. डिस्प्लेला हा नंबर देतो. आपल्या राजापूरमध्ये या वेंगुर्लामध्ये असेल ना तर नक्कीच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा, कारण की आपल्याला सापाला मारायचं नाही आहे, कारण की पुढच्या येणाऱ्या पिढीला हे साप दाखवायचं आहे, नाही तर भविष्यामध्ये पुस्तकामध्ये जे साप असे आपल्याला दाखवायला लागतील. आणि इथे तुम्ही बघताय ना, बरेच साप आहेत. इथे एक मोठा नाग आहे, इथे छोटा नाग आहे. तर ह्या भाऊंना विचारतो की ह्याच्यामधला कुठला साप विषारी आहे आणि बिनविषारी आहे, जेणेकरून जे व्यक्ती शेतामध्ये जातात तर त्यांना पण थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे व्यक्ती जंगलात जातात आणि सापाला बघून त्यांना मारतात तर कृपया करून मारू नये, आणि कुठला साप आहे त्याचा थोडा अभ्यास असणं पण गरजेचं आहे. तर भाऊ, एक तुम्ही मला सांगा ना की तुम्ही सर्व मंडळी कुठून आलेले आहेत? भाऊ, आपलं नाव? माझं नाव प्रकाश नासनेकर. मी इथलं राजापूरचंच आहे. हा भूषण आरेकर हा गेली 8 वर्ष साप पकडतो आणि मी आणि हा गेली 2-3 वर्ष एकत्र हे साप पकडण्याचं काम करतो. ओके. हा सुद्धा आमच्या सोबत असतो, राम नार्वेकर म्हणून. आणि हे दोघे खास सिंधुदुर्गातनं साप पकडायचं ट्रेनिंग घेण्यासाठी इथे आलेले आहेत. अरे वा, सिंधुदुर्गमधून आलेले आहेत. तर तुमचं गाव कुठलं? चिपळूण. चिपळूण. आणि भाऊ तुझं? वैभववाडी. वैभववाडी. सिंधुदुर्गमध्ये. सिंधुदुर्ग. अरे वा. तर मंडळी बघताय ना, बरेच मंडळी आपले कोकणातले आहेत आणि हे काम करतायत. आणि खरोखर आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीने पण आहे ना, आपले सर्प जे आहेत त्यांना वाचवलं पाहिजे. जसं आपले सर्प मित्र आहेत, आता हे भाऊ शिकायला आलेले आहेत, तसंच आपण शिकायचं आणि आपल्या जे सर्प आहेत त्यांना वाचवायचं, आणि अन्य जे प्राणी आहेत जे आपल्या कोकणामध्ये आढळतात त्यांना पण आपल्याला वाचवायचं आहे. आणि भाऊ मला जरा सांगा ना की कुठले कुठले साप जे बिनविषारी आहेत ह्यापैकी, जेणेकरून आपल्या सर्व मंडळींना त्याचा अभ्यास होऊन जाईल. आता याच्यामध्ये थोडं पुढे या. 3 प्रकारचे साप आहेत. काय म्हणताय तुम्ही? याच्या इथे आता ते 3 प्रकारचे साप आहेत. त्याच्यामध्ये हा पहिल्या या 2 बरणीमध्ये आहेत, हे नाग आहेत. ओके. त्याच्यानंतर हा जो आहे हा चापडा आहे. हा काय आहे? चापडा. चापला बांबू पीठ वायपर असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर ह्या 2 बरण्यांमध्ये आपण बघितलं तर हे अजगर आहे. ही अजगर आहे म्हणजे रॉक पायथनची ही छोटी पिल्लं आहेत 2. ओके. आणि त्याच्यानंतर ह्या बॉटलमध्ये आहे धामनचं छोटं पिल्लू आहे, ज्याला रॅट स्नेक असं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. ओके. त्याचं हे छोटं पिल्लू आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर हा जो नाग आहे हा नाग विषारी मध्ये येतो. ओके. हा चापडा सुद्धा विषारी मध्ये येतो NMS मध्ये. आणि रॉक पायथन आणि धामण ही बिनविषारी मध्ये. ओके. तर मी काय म्हणतो भाऊ, की जंगलामध्ये जे व्यक्ती जातात काम करतात, जेव्हा खत वगैरे भरतात, त्यावेळी कोणाला साप चावला तर कुठली काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी कुठे जावं? जनरली आपण आधी पायाखाली बघूनच चालावं. पायात बुट वगैरे असतील तर उत्तम, कारण साप हे दगडांमध्ये किंवा असं रानामध्ये लपलेले असतात आणि जेव्हा त्यांना धोका वाटतो तेव्हाच ते बाईट करतात. ते स्वतःहून बाईट करायला येत नाहीत आपल्याला. आणि आपल्या इकडे कोकणात बघितलं तर तसं 5च साप हे विषारी आहेत. कुठले कुठले आहेत? त्याच्यामध्ये नाग, त्याच्यानंतर घोणशेक येतो, त्याच्यानंतर मण्यार येते, पुरस येतं, आणि आता दाखवलं तर चापडा. Okay. हे विषारी आहेत. बाकी सर्व साप हे बिनविषारीमध्ये येतात. आणि निमविषारी सुद्धा साप आहेत, ज्याच्यामध्ये आपण हरणटोळ
नेहमी विषारी मध्ये येतो, मांजऱ्या हा नेहमी विषारी मध्ये येतो. म्हणजे जे समजा त्याची बाईट झाली तर माणसाच्या जीवाला काही धोका नसतो. ओके, मग बाईट झाल्यानंतर कुठली काळजी घेणं गरजेचं आहे? सर्वप्रथम बाईट झाली विषारी सापाची तर पहिल्यांदा हॉस्पिटललाच जायचं. ओके, मग कुठल्या हॉस्पिटलला? प्रायव्हेट मध्ये का सिव्हिल? नाही, सिव्हिल मध्ये. ओके, गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये. ओके, आणि जर तिथे जायला थोडा वेळ असेल किंवा अँब्युलन्स वगैरे यायला तर जर थोडा वेळ असेल तर आपण प्रथम उपचार करू शकतो. जसं की सगळ्यात आधी ती जिथे बाईट झालेलं असेल ती जागा स्वच्छ धुवून घ्यायची. हाताला बाईट असेल तर ती चावलेल्यापासून थोडं अंतर सोडून त्याला बँडेज करून तो हात स्टेबल ठेवायचा. पहिल्यांदा ज्या व्यक्तीला बाईट झाला असेल त्याला आपण शांत, जेवढा तो शांत राहील घाबरायचं, हा घाबरायचं नाही. कारण घाबरला तर रक्तप्रवाह त्याचा वाढतो आणि त्याबरोबर वीज सुद्धा अंगात फास्ट घेतो. ओके, मग साप चालवल्यानंतर आपल्याकडे किती वेळ असतो? साधारण एक तास, दोन तास? सर्वसाधारणपणे तीन तास आपल्याकडे असतात. ओके, पण ते कंडिशन जास्तीत जास्त विषयाची साप चालवल्यानंतर किती वेळ असतो? दोन ते तीन तास. दोन ते अडीच ते तीन तास आपल्याकडे असतात, पण त्या कंडिशनवर. तो जर जास्त घाबरला, त्याचा रक्तस्राव जर जास्त होत असेल तर मग लवकर माणूस दगावू शकतो. नॉर्मली तीन तासापर्यंत आपल्या माणसाला तसं काही धोका नसतो जीवा. ओके, तर मंडळी या भाऊने एक चांगली माहिती दिलेली आहे की तुमच्या आजूबाजूला कोणाला साप चावला तर कृपया करून त्यांना सांगा घाबरू नका. आणि साधारण तरी तुमच्याकडे तीन तास आहे, पण आपण दीड तास पकडूया. आणि तुमच्या आजूबाजूला जे सिव्हिल हॉस्पिटल असेल ना तर त्वरित तिकडे जावा तुम्ही, जेणेकरून त्याच्यावर उपचार होऊन जाईल आणि तो जो विष आहे त्याचं प्रमाण कमी होऊन जाईल. आणि हे जे भाऊ काम करतायत ना, खरोखर भारी काम करतायत. तर भूषण भाऊ, आतापर्यंत भरपूर जणांना तू शिकवलेला आहे, तर कुठल्या वयाच्या अटी? शिकवलं म्हणायचं म्हणजे शिकवत नाही असं, फक्त जे मला माहिती आहे ते मी लोकांना, म्हणजे जे येतात माझ्याकडे त्यांना मी माहिती देतो. शिकवणं म्हणजे थोडी रिस्कचा विषय असतो, घरातून वगैरे परमिशन नसते, मग उगाच शिकवणे म्हणण्यापेक्षा ते माहिती देतो मी त्यांना बस. ओके, तरी सांगते आतापर्यंत किती जणांना तू शिकवलंयस, माहिती दिली? राजापूरला आपल्याकडे एक 20 ते 22 मुलं आहेत. अरे वा, कंटिन्यू काही काही जण येतात त्याच्यामध्ये. आणि हा साप तुम्ही बघताय ना प्रचंड मोठा साप आहे हा. तर पहिला आपण कुठला साप घेऊया? आपण ओके. तर मंडळी आता हे जे भाऊ आले आहेत ना, सिंधुदुर्गामधून आलेले आहेत, चिपळूणवरून आले आहेत, त्यांना आता प्रशिक्षण देत आहेत. आणि आपल्याला पण थोडासा अभ्यास होऊन जाईल, जेणेकरून आहे ना आपल्याकडे ह्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा, जेणेकरून आहे ना आपल्या सर्प जे आहेत त्यांना आपण वाचवू शकू आणि आपले जे मंडळी आहेत त्यांच्याकडून पण आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल. हा कुठला साप आहे? ब्राह्मण आहे. ही धामण आहे. तर धामण डेंजर असते का? नाही ना, बिनविषारी. धामण आहे. ही किती महिन्याची असेल? ही वर्षाची असेल? दीड ते दोन महिने. 9 ते 10 फुटापर्यंत. ओके, मग हे कसं ओळखायचं? कसं धामण आहे तर प्रत्येकाच्या बॉडीवरून कळतं. आता इथं शरीराची जी रचना आहे, प्रत्येक सापाच्या शरीराची रचना वेगवेगळी आहे. ओके, तर मंडळी तुम्ही बघताय ना हे धामण आहे, तर कृपया करून घाबरून जाऊ नका. हे बघा याचा कलर बघा, आणि त्याचबरोबर हे बघा भाऊ, भीती वगैरे वाटते नाही ना? तर म्हणजे एक तुम्हाला सांगतोय की साप जेव्हा पकडल्यानंतर घाबरून जाऊ नका. आणि तुम्हाला याचा अभ्यास असेल तरच तुम्ही सापाला पकडा. त्याचं जे धामण ते डोकं बघितलं तर डोकं मोठं आणि ते मानेजवळ थोडं बारीक असते. ओके, मग हे मोठी झाल्यानंतर सुद्धा शरीराची रचना अशीच असते. ओके, मग जे नागाचं जे पिल्लू आहे तो फणा करतो का? फणा करतो. बरोबर, फणा करतो. त्याच्या फण्यावर पाठी चष्म्याच्या आकाराचं दिल सारखं असतं. ओके, तर जिथे जंगल जास्त असतं त्या ठिकाणी आपण हे रिलीज करतो, जेणेकरून परत वस्तीत येऊ नये आणि लोकांना यांच्यापासून धोका होऊ नये. तर मंडळी एक तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, कृपया करून सापांना मारू नका, कारण की आपल्याला यांची जात आहे ना वाढवायची आहे. जेणेकरून तुम्हाला सांगतोय येणाऱ्या पुढच्या पिढीला हे जे सर्प आहेत हे दिसले पाहिजे, साप दिसले पाहिजे, त्याचबरोबर अन्य जे जनावर आहेत कोकणामध्ये जे आढळतात ते पण दिसले पाहिजे.
तर आता आपण रिलीज करणार आहोत पहिला साप आणि बाकीचे जे साप आहेत ते पण आपण हळूहळू रिलीज करणार आहोत. नाही प्रत्येक सापाचं राहण्याचं ठिकाण वेगळं असतं. आता गोणस वगैरे आहेत हे खडकाळ भागात राहतात दगडीमध्ये वगैरे, त्या ठिकाणी आपण त्यांना सोडतो. हा धामण आहे ही दिवसा रात्री म्हणजे दिवसा जास्त फिरणारी आहे. तर मंडळी पहिला साप आहे ना आपण सोडलेला आहोत आणि देवाकडे एक प्रार्थना करतो की हा जो साप आहे त्याला त्याचं संरक्षण कर आणि त्याला खायला प्यायला जे लागतं ते दे, जेणेकरून आहे ना सापांची वाढ झाली पाहिजे आणि यांची संख्या पण वाढली पाहिजे. पहिला साप आपण सोडलेला आहे आणि आता दुसरा साप आता आपण बघणार आहोत. हे दोन्ही एकच आहेत का? हे चावतात, हे चावतात, एकच जातीचे वाटतं. हे अजगर आहे, अजगराची पिल्लं आहेत. हे अजगराची पिल्लं आहेत. किती महिन्याचे असतील? चार एक महिन्याचे. किती? चार महिन्याचे असतील. तर ह्यांचं बाईट झाल्यानंतर विष असतो याच्यामध्ये? नाही विष मध्ये विष नसतं, पण ह्याचे दात असतात हे मजबूत असतात. ओके, मग चावल्यानंतर याचं काहीतरी जे दुखतं ते राहतं का? बराच वेळ राहतं का? कसं आहे हे जखम खोल होते त्याला, जे आपण गरी गरी माहित आहे ना तुम्हाला, मासे पकडायची त्या टाईप मध्ये असे याचे भूक येतात. आणि तो जेव्हा बाईट करतो तेव्हा तो जोरात याचं तोंड, आता हा एकदम पिल्लू आहे, हे अगदी मॅक्झिमम आपण 12 ते 13 फुटापर्यंत हा अजगर हे होऊ शकतो. तर मंडळी तुम्ही बघताय ना हे अजगरचे पिल्लू आहेत आणि हे भाऊ आहेत तर मस्त एकदम हाताळत आहेत आणि असंच प्रेमाने सारखं आहे ना हाताळलं पाहिजे. पण कृपया करून तुम्हाला सांगतोय, हा बघा जवळून तुम्हाला दाखवतोय हा अजगर आहे, तर कृपया करून घाबरून जाऊ नका बाईट केल्यानंतर. पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो सापापासून लांबच राहा तुम्हाला दिसलं की. हे बघा चेहरा बघा, बाकी असं याचा काय अजून त्रास होत नाही ना? जखम खोल होते. जखम खोल ओके, पण जखम भरते का? भरते. काय होत काय काय वेळी हे कसं मांसाहार करणारे प्राणी उंदीर बिंदीर असे खाणार, त्याच्यामुळे त्यांच्या दातात बॅक्टेरिया असू शकतात, त्यामुळे जखम ती चिघळू शकते. त्यामुळे जरी बिन विषारी जरी साप चावले तरी तुम्ही मेडिकलला जाऊन सिव्हिल हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. गरजेचं. तर मंडळी तुम्हाला कुठलाही साप चावला असेल ना विषारी किंवा बिन विषारी तरी सुद्धा तुम्ही आहे ना सिव्हिल हॉस्पिटलला जावा, जेणेकरून तुमच्यावर उपचार होऊन जाईल आणि तुम्हाला विष पण चढणार नाही. हे एकाच ठिकाणी भेटलेत का? हो, हे दोन्ही पिल्लू. ओके ओके, तर भाऊ एवढं एकदम सॉफ्ट एकदम हाताळावं लागतं का? एकदम हलकं, त्याला कळलं पण नाही पाहिजे. कळलं नाही पाहिजे की आपण त्यांच्याशी छेडछाडी करतोय अशी, नाही तर मग तो बाईट करणार. ओके, तर या भाऊनी हा साप आहे ना चांगल्या प्रकारे यानं हाताळलेला आहे. तर मी एक सर्वांना सांगतोय, प्रशिक्षण घेतलं असेल तरच तुम्ही जे साप आहेत बिन विषारी आणि विषारी ते हाताळा. कृपया करून आहे ना जवळ जाऊ नका. व्हिडिओ बनवायचं कारण काय माहिती आहे? जेणेकरून तुम्हाला पण त्याचा अभ्यास होऊन जाईल की जे साप कुठले विषारी आहेत बिन विषारी आहेत त्याबद्दल आपण जगासमोर आहे ना ही थोडीशी माहिती आणतोय. आपल्याकडून जेवढं होतं तेवढं आपण करतोय, तर कृपया करून सापाळू साप आहे ना मारू नका. हे मोठे किती फुटापर्यंत असतात याची माहिती देत होती त्याला. तरी सांगा किती फूट असतात हे? आपल्या इकडची तर 12 ते 15 फूट पर्यंत जातात. 12 ते 15 फूट बरेच मोठे जातात म्हणजे. कुठले कुठले साप पकडले तू आतापर्यंत? त्यामध्ये बिनविषारी, निमविषारी, निविषारी तिन्ही जातीचे साप. ओके, आणि नाक किती पकडले आतापर्यंत? हजार एक झाले असते. तर या भावाला आपण आहे ना सेल्यूट करावं कारण की या भावाने 1000 साप वाचवलेले आहेत जे नाग आहेत ते, आणि अन्य अजून किती असेल ते माहीत नाही. पण खरोखर या भाऊने आपण सर्वांनी एक सेल्यूट करूया कारण की एवढं सापाला वाचवत आहेत आणि यांची पिढी वाढवत आहेत. त्यासाठी खरोखर तुम्हाला सांगतोय की आपल्या सर्व मंडळींना एक सेल्यूट करूया.
आणि हे जे भाऊ आहेत ना हे शिकत आहेत त्यांना पण एक पुढील वाटचालीसाठी अभिनंदन करूया. मस्त काम करताय आणि तुम्ही पण साप वाचवा आणि जगासमोर मेसेज पण द्या साप वाचवा म्हणून, प्राणी वाचवा. इथे सोडूया ना, इथे सोडू. तर आता यांना आता रिलीज करणार आहोत, दोन साप आता रिलीज होणार आहेत. ह्या दोन सापांना रिलीज केलंय, मग अशी एक सापाला रिलीज केलंय, आतापर्यंत तीन साप रिलीज केलेत. देवाकडे एक प्रार्थना करतो, यांचा सांभाळ कर आणि ह्यांना जे खाद्य लागतं ते त्यांना दे, निसर्गामध्ये मस्त की वाढू दे आणि यांची जात आहे ना ही मोठी झाली पाहिजे. Hehehehe.